हॅलो, नमस्कार. विराज लागे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आपण नाशिकच्या खंडोबा टेकडीला आता जात आहोत, तर तुम्हाला तिकडचा परिसर कसा आहे, मंदिर कसा आहे, तुम्हाला कळलं असेलच की आम्ही तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहोत. तर दोघे आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका टेकडीकडे जी नाशिकमध्ये आहे, त्या एक देवस्थानाकडे. त्याचं नाव आहे खंडोबा टेकडी. नाशिकमध्ये देवळाली कॅम्पकडे आहे हे. चला बघूया हा परिसर कसा आहे. तर तो परिसर तुम्हाला दिसतोय, हा पूर्ण आर्मी परिसर आहे इथे देवळाली कॅम्पचा. आणि इथे जर तुम्हाला यायचं गेलं नाशिकवरनं तर कंपल्सरी हेल्मेट घेऊन यावं लागेल. आणि सेकंड रूट पण आहे, तिथे तुम्ही हेल्मेट नाही घेतलं तरी चालेल. आणि असा छान असा परिसर तुम्हाला इथं दिसतोय. ही जी टेकडी आहे ही बऱ्याच वर्षापूर्वीची आहे, म्हणजेच छोटंसं एक मंदिर होतं. आता सध्या खूप मोठी डेव्हलपमेंट झाली आहे इथे. आणि हा जो परिसर येतो हा देवळाली कॅम्पमध्ये येतो. आणि छान असं बघायला पण सुंदर असा परिसर आहे. आम्ही साधारण संध्याकाळी गेलो होतो, म्हणजेच 5-5:30 दरम्यान गेलेलो. आम्हाला वाटलं की ॲक्च्युली सनसेट वगैरे बघायला मिळणार आहे. ॲक्च्युली इथे हिल स्टेशनवरनं सनसेट बघायची फार छान सुंदर अशी मजा आहे. फायनली आपण आता वरती पोहोचतोय खंडोबा टेकडीच्या. Thank you.
दर्शन पण घेऊन झालं आहे छान आणि निवांतचं दर्शन झालं आहे. पाहिजे तशी गर्दी दिसली नाही. आणि आता आपण जाणार आहोत मंदिराच्या बॅक साईडला, तिथे सनसेट दिसेल तुम्हाला आणि तिथून तुम्हाला नाशिक पण दिसेल, देवळाली कॅम्प वगैरे सर्व दिसेल. आणि चला बघूया, बॅक साईडला गेल्यावर तुम्हाला साईबाबांची एक मूर्ती दिसेल, ती पण आहे. आणि इथला असा एक पाथ आहे, तिथं ग्रीनरी खूप आहे. ते ऑफकोर्स नाशिक फेमस आहे ग्रीनरीसाठी, त्याच्या गुलाबी थंडीसाठी नाशिक फेमस आहे, हिरवळसाठी नाशिक फेमस आहे. वातावरण तुम्हाला इथे दिसेल, तुम्ही नक्की विजिट करा खंडोबा टेकडीला. आताचा जो परिसर यात खूप मोठा बदल आहे, म्हटलं अगोदर बघूया की काय काय बदल. सो तुम्हाला सांगतो आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्ट जसं असेल गाडी ज्या पार्क केलेल्या आहेत त्या रस्त्याने आम्ही आलेलो. मुळात तो जो रस्ता होता तो शॉर्टकट रस्ता आहे आणि मेन जो रस्ता आहे तो तुम्हाला जे गार्डन आम्ही व्हिडिओमध्ये दाखवणार अगोदर त्या गार्डनच्या साईडने एक रस्ता आहे ह्या मंदिरासाठी येण्यासाठी. सो व्यवस्थित स्टेअर्स आहे, सो जेव्हा तुम्हाला लोक येताना दिसतील तर तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल की हा मेन मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. मेन मंदिराकडे येत असताना मंदिर छोटं आहे परंतु खूप शांतता आहे. आजचा दिवस हा संडेचा असल्यामुळे खूप लोकांची गर्दी या ठिकाणी तुम्हाला मिळेल. खूप पॉझिटिव्ह वाटतं या ठिकाणी आल्यानंतर, आणि इतकी गर्दी असूनही या ठिकाणी शांतता आहे हेही तितकंच महत्त्वाचं. बघा आपल्या म्हणजे पोरं कुठून वाट काढतील त्याचा नेम नाही, ते उदाहरण म्हणून ते बघू शकतात ते पोरं. मेन मंदिरातून जेव्हा दर्शन होतं तर त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला एक थोडा ट्रॅकिंग केलेलं आहे आणि एक पॉईंट असेल ज्या ठिकाणी तुम्हाला एक वेगळा म्हणजे फॉरेस्ट दिसेल असं एक एंडिंग पॉईंट आहे. त्या एंडिंग पॉईंटकडे जाण्याचा हा एक रस्ता आहे. सो तुमचं मंदिर दर्शन झाल्यानंतर बऱ्याचदा तुम्ही एक थोडंसं फॅमिलीसोबत जाण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी. सो आम्ही एक जाऊया त्या ठिकाणी, बघ तुम्हालाही दाखवतो की त्या ठिकाणी काय. आपण पोहोचतोय आता सनसेट पॉईंटला, खंडोबा टेकडीच्या सनसेट पॉईंटला. आणि इथे छान असं फोटोशूट करायसाठी खूप छान असं एक लोकेशन हे तुम्हाला मिळेल. आणि प्री वेडिंग शूट करायचं असेल तुम्हाला इथे, तर असं काही फोटोशूट वगैरे करायचं असेल तर तुम्हाला हा एक बेस्ट पॉईंट आहे. छान असं हिल स्टेशन आहे आणि एक सनसेट म्हणून किंवा एक निसर्गरम्य वातावरण म्हणून तुम्ही या परिसराला व्हिजिट करा. खूप असं पीसफुल शांत असं वाटलेलं आणि थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही लगेच निघालो कारण की अंधार पण भरपूर झालेला आणि तुम्ही बघू शकता किती काळोख झाला इथे. आणि आता आम्ही जाणार आहोत सरळ वेली, म्हणजेच तिथून तुम्हाला गार्डन वगैरे लागेल तिथे, नाही का, तिथून तुम्हाला तो रूट दाखवतो आहो. चला बघू.
जे गार्डन दिसतंय तुम्हाला, तुम्हाला इथूनच यायचं आहे. तो जो रूट दिसतो आहे तो आम्ही शॉर्टकट रूटनी गेलेलो. तर तुम्ही जर यायचं असेल तुम्हाला, तुम्ही यावे नी याल. आणि हे बघा सुंदर असं फॅमिली गार्डन आहे की जिथे मुलं पण खेळू शकतात, फॅमिली पण असं टिफिन वगैरे खाऊ शकते आणि छान असं निवांत बसू शकतात. वयोवृद्ध वयस्कर जे मंडळी आहेत त्यांना पण इथे बसण्याची सोय आहे. व्यवस्थित सुंदर असं छान वातावरण आहे. तुम्ही एखाद्या संडेला इथे व्हिजिट करा मुलांसोबत. छान त्यांना एक फन म्हणून, एक छान एक विरंगुळा म्हणून खूप सुंदर असं एक ठिकाण आहे आणि मुलांना पण भरपूर आवडेल. सो नक्की व्हिजिट करा. आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्लॉग घेऊन येऊ तोवर तुम्ही स्वस्त राहा, मजेत राहा आणि आमच्यासोबत नाशिक फिरा. तो त्यासाठी तुम्हाला अभिराज चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजेच तुम्हाला आमचे व्हिडिओ पण बघायला मिळतील. धन्यवाद तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि खूप खूप आभार एवढा परिसर दिल्याबद्दल. थँक्यू 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 सो मच.